बुलावला तुम्ही जे सकाळी सपोर्ट मिळी पाहिलात आणि तुम्ही सन्नाटा क्यू आहे भाई तसा थोडा सन्नाटा माझ्या पण मनात तेव्हा निर्माण झाला होता. आपण एक माणूस आहोत, मलाही कोणीतरी फोन केला सपोर्ट देणार, तुम्ही कोण कोण सपोर्ट देणार. दो दिन का खेला 24 तास मध्ये ते सिनेमा होता ना सात चार घरा अजित दादा तुझा धंदा परत घरा हे सगळे खबर होते. पवार साहेब असतील आपले कसं काय दादा उद्या संध्याकाळपर्यंत घरात आला नाही तर आपण जाऊ हिमालयात म्हणतो म्हणतो यार. आणि अजित दादा आज दुसऱ्या बाजूला मांडीला मांडीला बसतात आणि त्यांनी सगळ्यात आधी शपथ घेते मी पुन्हा बरोबर ते आज आपल्या सरकारचे सगळ्यात मोठे प्रवक्ते अजित दादा. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं लक्षात घ्या, राजकारण फार कल्चर असत पाण्या सांग कधी काय होईल तुम्ही सांगू शकतो. स्त्रीचं भाग्य आणि राजकारणाचं भाग्य शिवसेनेचं भाग्य सुद्धा बदलतं असं ते भाग्य शिवसेनेचं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेत असून सुद्धा शिवसेना संपवण्यासाठी ते प्रयत्न गावागावात सत्तेचा वापर करून आपण असलेल्या सत्तेमध्ये आपल्या पाठिंबा असलेली सत्ता की आपण जण गुलामच होतो गुलाम की आपण जण गुलामच होतो गुलाम की आपण जण गुलामच होतो गुलाम गुलामच होतो दुय्यम स्थान आपण म्हणजे अवस्था आपली फार वाईट होती. म्हणजे साऱ्यासारखा माणूस जो स्वाभिमानाला पक्षाचं काम करत बाळासाहेब त्याला सदैव असं वाटायचं की नाही या राज्याला मुख्यमंत्री शिवसेनेला भले शिवसैनिकाला काय मिळणार नाही आम्हाला काय मिळणार नाही तुम्हाला मिळणार पण आम्ही अभिमानाने सांगू की या राज्याचं नेतृत्व शिवसेनेचं